गोलंदाजी के लिए। प्याज गेम बोर वाले तुम पाँच पाँच अमल दे रहे फिल्डिंग केली माहिती जबरदस्त। अरे अशी गेम हारल्या तुम्ही कवा काय बोलायचं गेम आवडी तोंडाला गेम तुम्ही घालवली एका बॉलिंग किती झालं काल किती पहिले दोन ओव्हरला 24 रन होत्या। कृपया पंचांनी सामना चालू करायचा आहे। या दिवसातील दुसरा सामना सोनादेवी टेमगर वर्सेस भादवार सलामीची जोडी मैदानामध्ये क्षेत्ररक्षण दोन्ही संघाच्या खेळाडूंना एक विनंती आहे, बारावा खेळाडू पाठवायचा आहे। तसेच स्कोरवरांना माहिती आहे सर्व, पण नियमानुसार इथे 12 खेळाडू असावा। पाठवा ना थंड मिनटा घेऊन ग्राउंड नंबर एक वर चालू असलेला सामना सोनादेवी टेमगर वर्सेस भादवाड। चालू असलेला सामना भादवाड वर्सेस सोनादेवी टेमगर। मी इकडे बसतो कारण मला सलामीची जोडी मैदानामध्ये भादवाड संघाची स्ट्राईक घेतील डावखुरे फलंदाज प्रल्हाद आणि नॉन स्ट्रायकरला संतोष, गोलंदाज जैन। गावदेवी भादवाड संघाची सलामीची जोडी मैदानामध्ये, स्ट्राईक घेतील प्रल्हाद नॉन स्ट्रायकरला संतोष, गोलंदाज जैन। सलामीची जोडी तू शांत शेल ते रना करते ना तू गॅप मध्ये सलामीची जोडी मैदानामध्ये पहिलं षटक घेऊन जात आहे सोनादेवी टीमगरचे संत जयहिंद, स्ट्राईक घेतील प्रल्हाद नॉन स्ट्रायकरला संतोष। गोलंदाज जैन पहिला चेंडू, आता मात्र चेंडू सरळ डाव्या हाताने खेळलेला आहे, चार धावा। पहिल्याच चेंडूवर चौकार मारलेला, आपला खातं उघडलेलं आहे प्रल्हाद यांनी। चौकार आणि खातं खोलतोय प्रल्हाद हे, धाव संख्येत भर चार।
2000 पारदर्शक किरण ना किरण यांना माननीय अध्यक्ष साहेबांच्या हस्ते गोलंदाज जैन टुफ्रलाद चांगला चेंडू लेगच्या दिशेने व्हाइट बॉलचा इशारा पंच यांच्याकडून धाव संख्येमध्ये भर धाव आहेत पाच. पहिला चेंडू चौकार दुसऱ्या चेंडूवर व्हाइट अशा रीतीने धाव संख्येत भर धाव आहेत पाच बिनबाद पाच. सलामीची जोडी मैदानात चांगला चेंडू आणि चांगला झेल सुटलेला आहे त्याच्यावर एक धाव मिळाली प्रल्हाद यांना आणि धाव संख्येत भर धाव सहा. पहिल्या षटक मैदानामध्ये टाकतोय जैनच्या रूपाने. काल अशीच प्रल्हाद यांचा झेल सुटलेला होता आणि त्यांनी ही फलंदाजी केली षटकारांचा पाऊस पडला होता ह्याच मैदानावर असे आमच्या स्कोरवर म्हणतात त्या ग्राउंडवर तिसऱ्या ग्राउंडवर तिसरा चेंडू घेऊन येते जैन. स्ट्राईक घेतील संतोष नो स्ट्रायकरला आहेत नाबाद पाच धावा खेळून प्रल्हाद एक उत्कृष्ट ऑलराऊंडरच्या रूपात गावदेवी भादवड यांच्या संघामध्ये. जैन स्ट्राईक घेते संतोष नो स्ट्रायकरला नाबाद पाच धावा काढून प्रल्हाद चांगला चेंडू. क्षेत्ररक्षण खराब झालेलं आहे तिथे दोन धावा फलंदाजाने पळून काढले धाव संख्येत भर धावा आठ बिनबाद आठ चांगली सुरुवात म्हणावी लागेल गावदेवी भादवर संघाची. झेल सुटलेलं आहे प्रल्हाद यांचं आणि त्यांना जीवदान दिलेलं त्याचा पुरेपूर फायदा घेण्याचा प्रयत्न करतायत ते. जैन टू संतोष फुलटा चेंडू चेंडू जातो सीमेरेषेच्या बाहेर चार धावा पॉवर प्लेयरचं षटक आहे दोन्ही संघाला अशी संधी असते पॉवर प्ले कंपल्सरी आहे 40+ मध्ये. दहा झाल्या धावा आहेत त्या दहा बारा सॉरी चांगला चेंडू फलंदाजाला चकवत सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये पुन्हा एकदा गोलंदाजामार्फत गोलंदाज एक चेंडू वाईट टाकलेला आहे. शेवटचा चेंडू मैदानामध्ये टाकण्यासाठी जैन सज्ज आहेत स्ट्राईक संतोष नो स्ट्रायकरला प्रल्हाद ओ आता मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने मारलेला चेंडू चार धावा धावा झाले 16 बिनबाद 16 पहिले षटक संपलेले आहे. पहिल्या षटकामध्ये 16 पॉवर प्लेच्या मध्ये 16 धावा काढलेले आहेत. चालू असलेला सामना सामन्यातील पहिलं षटक पॉवर प्लेच्या 16 धावा जमवलेल्या आहेत गावदेवी भादोड्या संघाने. गाडी कुठे आहे तुझी तेच माझी बॅग आहे का खरोखरच 2020 हा गोवा दौरा 40+ रूपात सर्व संघ एका ग्राउंड मध्ये असा हा मैदान असलेला तीन मैदान इथे बनवलेले आहेत. उत्कृष्ट आयोजन केलेलं आहे युट्यूबच्या माध्यमातून पूर्ण वर्ल्ड मध्ये दिसणारा हा दौरा. सामन्यातील दुसरा ओव्हर टाकण्यासाठी म्हणजे दुसरं षटक टाकण्यासाठी स्ट्राईक घेतील प्रल्हाद नो स्ट्रायकरला संतोष नाबाद दहा धाव संख्येवर संतोष खेळतायत स्ट्राईक घेतील प्रल्हाद हे पाच धाव संख्येवर बिनबाद 16
पहिले षटक पॉवर प्ले धावा गेले 16 दामोदर गोलंदाजी साठी येतोय स्ट्राइक इथे प्रल्हाद पहिल्या चेंडूवर चौकार गेलेले गोलंदाज पहिल्या चेंडूवर चौकार झालेले प्रल्हादांनी नाबाद 9 या धावसंख्येवर दुसऱ्या चेंडूवर षटकार पाहिजे तशी गोलंदाजी होत नाही अध्यक्ष साहेब स्वतः नाराज होत आहेत आपला संघ क्षेत्ररक्षण करून खराब गोलंदाजी आमचे सहकारी गुण लेखक म्हणतात की काल प्रल्हाद यांची कॅच सोडली आणि त्याच्यावर त्यांनी उत्कृष्ट षटकार चौकार मारले तसाच आता आज सकाळी सुद्धा हा झेल सुटलेला आहे आणि त्याच्यावर हे दो एक चौकार आणि षटकार मारून नाबाद आहेत चांगला चेंडू फलंदाजांनी हलकस ढकलला स्लिप मध्ये एक धाव काढलेली आहे धावसंख्येत पर धाव आहेत त्या 27 दुसरं षटक मैदानामध्ये टाकतंय धावसंख्या 27 बिनबाद 27 उत्कृष्ट सुरुवात म्हणावी लागेल बहादूर संघाची तिकडे संजयबाई खुश असतील दुसऱ्या षटकामध्ये 27 धावा बिनबाद इथे मात्र अध्यक्ष नाराज दोन षटकामध्ये 27 धावा गोलंदाज आपल्या गोलंदाजी मार्फत 10-15 पावलांचा स्टार्ट चांगला चेंडू आणि संयंचित होतोय वाटतं फलंदाज संयंचित झालेला आहे फलंदाज लेगच्या वरतून मारण्याचा प्रयत्न एस्ट्या हिट विकेट दिलेली आहे संयंचित झालेले आहेत ते आपल्याला मैदान सोडावा लागलेला आहे पहिली विकेट स्वतःहून बाद झालेले आहेत दुसरा फलंदाज आहे तर तिसरा फलंदाज यशवंत समाधानी धावसंख्या झालेली आहे दुसरं षटक मैदानामध्ये धावा आहे 27 एक बाद 27 चांगला चेंडू गुडलेन स्वर पूर्ण सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये गोलंदाज मार्फत पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या गोलंदाजी मार्फत स्ट्राइक घेतील यशवंत नॉन स्ट्रायकर प्रल्हाद जे नाबाद आहेत आता बघूया झेल उडालेला आहे झेल होतोय का आणि झेल बाद
पहिल्या दोन चेंडूवर त्यांनी लगातार एक चौकार आणि षटकानंतर मात्र पुन्हा एकदा वापसी करण्याचा प्रयत्न केला आणि दोन फलंदाज बाद केलेले आपल्या संघासाठी. धावा आहेत त्या 27-2 बाद. गावदेवी भादवड संघाची स्थिती. दुसरं षट दोन षटकं संपलेले आहेत. दोन षटकामध्ये धावा आहेत 27. आपल्या संघासाठी येत आहेत ते कैलास. भरती दिलेली आहे कैलास यांना 5व्या क्रमांकासाठी. बघूया आपल्या संघासाठी काय करतायत ते. एक उत्कृष्ट गोलंदाज, नावाजलेले फलंदाज, ऑलराउंडर ज्याला म्हणतात. ही दोन्ही फलंदाज आहेत. ते एक उत्कृष्ट खेळाडू आहेत दोन्ही पण. भादवर संघातील एक नामांकित खेळाडू असलेले हे दोन्ही खेळाडू कैलास आणि प्रल्हाद. तिसरं षटक मैदानामध्ये फेकतायत ते नावा उमेश. स्ट्राईक येतील प्रल्हाद नाबाद. 16 या धावसंख्येवर आपले व्यक्तिगत. चांगला चेंडू फलंदाजाला काय कळला नाही. सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या गोलंदाजी मार्फत. मागच्या चार चेंडू मध्ये दोन विकेट काढलेले आहेत आणि दोन चेंडू मध्ये एक चौकार आणि षटकार मारला होता. त्याच्यानंतर दोन विकेट काढलेले आहेत. चार निर्धाव टाकलेले चेंडू. दुसरा चेंडू फुलटा चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे झालेलं आहे. ओव्हर थ्रोच्या माध्यमाने तीन धावा काढलेले आहेत. जिथे एक धाव होती तिथे दोन धावा बहाल केलेले आहेत भादोर संघाला. तीन धावाने धावसंख्येत भर. धावा झाले 30. जिथे एक धाव होती तिथे तीन धावा. आता स्ट्राईक येतील कैलास. नॉन स्ट्रायकरला आहेत प्रल्हाद. गोलंदाज आहे उमेश. शत्रक्षण चांगला झाला होता पण तो ओव्हर थ्रोने त्यांना दोन धावा बहाल केलेले भादोर संघाला. धावसंख्येत भर. धावा आहे 30. बिन दोन गोलंदाज आपला 10-15 पावलांचा स्टार्ट. नव्या उमेदवाराने गोलंदाज चांगले छत्रशंतीत झालेला होता. ओ चांगला चेंडू. अरे वाईट बॉलचा इशारा पंच यांच्याकडे आणि चार धावा. बोनस मध्ये पंजाबी लालाय. धावा झालेत 35. चालू असलेला सामना सोनादेवी टेमघर वर्सेस गावदेवी भादवड. स्ट्राईक येतील कैलास. सामन्यातील तिसरं षटक मैदानामध्ये टाकतायत उमेश. एक रन काढले.
गोलंदाज गोलंदाज मार्फत चांगला चेंडू डावेस्टरच्या बाहेर दिलेला वाईड बॉलचा इशारा पंच धाव संख्येत भर धावा फुलटा चेंडू प्रल्हाद यांनी मारलेला झेल होते का बघूया आणि झेल सुटलेले आहेत धावा दोन धावा पळून काढलेले आहेत धाव संख्येत भर धावा झाल्यात धावा झाल्यात 39 तिसरं षटक फुलटा चंडू प्रल्हाद यांना दिलेला आहे झेल उडवलाय स्वतः गोलंदाजाने एक उत्कृष्ट झेल पकडलेला आहे उमेश यांनी नव्याने फलंदाज साठी संजय भाई तीन षटक संपलेले आहेत एक चेंडू बाकी स्ट्राइक येतील कैलास नॉन स्ट्राइकरला संजय भाई षटकाने खाते उघडलेले आहे कैलास यांनी आणि धाव संख्येत भर धावा हायवे दिवे संघाचे प्रतिनिधी अथवा कर्णधार माईकशी संपर्क साधा हायवे दिवा सूचना आहे हायवे दिवेचा कोणी प्रतिनिधी असेल त्याने माईकशी संपर्क साधायचा आहे ग्राउंड नंबर 1 वर हायवे दिवे दिवासपर दिवा यांचं कोणी प्रतिनिधी असेल तर त्यांनी कृपया स्टेजवर संपर्क साधाय ग्राउंड नंबर 1 वर चालू असलेला सामना सोनादेवी वर्सेस गावदेवी भादवाड चालू असलेला सामना गावदेवी भादवाड वर्सेस सोनादेवी टीमगर दोन्ही नावाजलेले संघ सामन्यातील शेवटचं षटक मैदानामध्ये फेकतायत स्ट्राईक येते संजयबाई एक धाव आणि आपला एक धावेने खातं उघडलंय धाव संख्या भर धावा धाव
गोलंदाज आपल्या गोलंदाजी मार्फत मंगेश मंदिर मंगेश जवळ आहे ना एक धाव धाव संख्येत भर धावा धाव संख्येत भर गोलंदाज झेल उडालेला आहे बघा संजय भाईजांचा आणि झेल टिपलेला आहे फलंदाज बाद झालेला आहे. कपिल दादा जरा माईकशी संपर्क साधा. हायवे दिवस संघाचे खेळाडू कपिल म्हात्रे हॅलो सरवली आणि ओवली सरवली पाडा आणि ओवली या दोन्ही संघाशी बाईकशी संपर्क साधत आहे. चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे. झेल उडालेला बघू झेल होतोय का आणि उत्कृष्ट झेल घेतलेला आहे. सूर्याची किरण त्याच्या डोक्यावर पडलेली होती तरी पण त्याने एक उत्कृष्ट असा झेल घेतलेला आहे. लगातार दोन फलंदाज बाद झालेले आहेत या षटकामध्ये. धावा कमी आलेल्या आहेत आणि दोन फलंदाज बाद झालेले आहेत. धावा किती एकोणपन्नास धावा झालेल्या आहेत. चांगला चेंडू फलंदाजाला चकवत षटक संपलेले. धावा आहेत एकोणपन्नास. आता बस झाला प्रॉब्लेम होते ना. आता प्रॉब्लेम होता नको ना घ्या हरल घ्या सांगे कर सर तुम्ही नाही आणला मग मी भेटणार नाही सावली मला सांगू तुम्ही आणला नाही. मी आता कमिटीचा स्कोरर आहे ना
सरोली पाडा आणि गाव ओवळी या संघाच्या कर्णधाराने ताबडतोब नाणेफेक करायची आणि गोवेगावचे सरपंच इथे नाणेफेकीसाठी आलेले आहेत. गोवे गावचे सरपंच म्हणजे ह्या गोव्याचे नाही आपल्या गोव्याचे ना बरोबर ना गोवेगावचे सरपंच सरोली पाडा विकास पाटील गोवेगावचे विकास पाटील चालू असलेला सामना गावदेवी भादवड वर्सेस सोनादेवी टेमघर. प्रथम फलंदाजी करून सोनादेवी टेमघर यांना 49 आव्हान दिलेले कसला चालू असलेला सामना गावदेवी भादवड आणि सोनादेवी टेमघर 49 आव्हान दिलेले आहे. गावदेवी 50 टार्गेट आहे. पन्नास पहिला चेंडू उत्कर्ष चंडू सरळ यष्टिरक्षक यांच्या हातामध्ये पुन्हा गोलंदाजाकडे आणि गोलंदाज आपल्या गोलंदाजी मार्फत चालू असलेला सामना भादवड या संघाने प्रथम फलंदाजी करून 49 जिंकण्यासाठी 50 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे आणि पहिला चेंडू षटकार दुसऱ्या चेंडूवर षटकार मारलेला आहे आपल्या संघासाठी 6 धावा. साहेबांचे पाठीराखे भरपूर दिसत आहेत जल्लोष करत आहे षटकाराने. चालू असलेला पहिला षटक नाणेफेक करायची आहे ओवळी आणि सरोली पाडा. पहिला तिसरा चेंडू प्रल्हाद यांचा पुन्हा एकदा झेल उडालेला आहे
जल सुटलेला आहे. एक धाव काढले सरोली पडा यांनी. नाणेफेक जिंकलेले. याच्यानंतर होणारा सामना ओवली विरुद्ध सरोली पडा. नाणेफेक जिंकलेले सरोली पडा यांनी. शतरक्षण का पहिले षटक चांगला चेंडू तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे. डायरेक्ट हिट झालेले. पिसे आणि टेमगर पाडा याच्यातून झालेले मॅन ऑफ द मॅच चे पारितोषिक पिसे संघाचे सदानंद पाटील यांना देण्यात आलेले आहे माननीय अध्यक्ष साहेब यांच्या हस्ते. याच्या अगोदर झालेला सामना पहिल्या ग्राउंडवर चालू असलेला दुसरा सामना भादवाड वर्सेस टेमगर परवा दिवशी झालेली मॅन ऑफ द मॅचचा स्वीकार रामदास पिसे यांची बाकी असते. पुन्हा एकदा अध्यक्षांच्या हस्ते कैलेगला मारलेला चेंडू. एक धाव घेतलाय. चांगलं शतरक्षण झालेत कैलास यांचं. नऊ पहिल्या षटकातील चेंडू टाकण्यासाठी सज्जत प्रल्हाद स्ट्राईक घेतील. चांगला सेट चौकार. धावा झाल्या 13. पहिला षटक संपला ना. सोनादेवीचे भरपूर पाठीराखे आहेत. चौकार आणि षटकारा जोरदार उड्या मारून मजा करतायत. धावा झाल्या 3. बिनबाद 13. पहिले षटक संपलेले पॉवर प्लेच. दुसरं षटक टाकण्यासाठी संजय भाई आले आहेत. 13 धावा बिनबाद 13. पहिले षटक पॉवर प्लेच्या षटकामध्ये 13 धावा काढलेले आहेत. दुसरं षटक मैदानामध्ये टाकतायत. एक 10-15 पावलांचा स्टार्ट. संजय भाई मात्रे एक उत्कृष्ट ऑलराऊंडर च्या रूपात भादर संघाचे करते धरते. चांगला चेंडू यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. पुन्हा एकदा गोलंदाजा मार्फत निर्धाव चेंडू गेलेला आहे. एक ही धाव नाही. दुसरा षटक मैदानामध्ये टाकते. चांगला चेंडू. एक धाव घेतलेली लेग बायच्या रूपाने. धाव संख्येत भर. धावा 14 बिनबाद 14. दुसरं षटक मैदानामध्ये टाकतोय.
चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. हॅलो, काय नाही, दोन फोटो लागतील, काय नाही, दोन फोटो आणि पाचशे 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 आता बघा सगळं पेपर. आधार कार्ड झेल उडाला आहे, बघूया झेल होतय का. दोन दहा फलंदाजी काढले पळून. मी बाहेर आहे, जरा बाहेर आहे, नंतर करा. धावेत भर धावा झाल्यात किती, 18. दुसरं षटक मैदानामध्ये टाकतायत. लेग वाईज आलो बोल, कॉमेडी का चालू आहे. राऊंड नंबर एक वर बघा युट्यूब वर. हॅलो, चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे. ओ हा, ते भर ना, ते मग काय असेल, बावीस धावा झालेले आहेत दोन षटकामध्ये. आणि दोन षटकामध्ये जिंकण्यासाठी आणि दोन षटकामध्ये 28 धावांची गरज आहे सोनादेवी टीमवर संघाला. पाटील राक्षांची खुशी, त्यांचं म्हणणं आहे की एकाच षटकामध्ये जर 28 झाल्या तर आम्ही काय करू, मागून ओरडाओरड चालू आहे. दोन षटकामध्ये 28 धावांची गरज, 22 धावा झालेल्या आहेत दोन षटका समाप्तीनंतर. संघाच्या सोनादेवी संघाच्या धाव फलकावर लावलेले आहेत 22 आणि जिंकण्यासाठी 28 धावांची गरज. खाते नाश्ता काही नाही, मला ना आहे का पिशवीमध्ये आवाज बाहेर. चालू असलेला सामना सोनादेवी टेमघर गावदेवी भादवाड. 50 आव्हान दिलेलं आहे सोनादेवी संघाला आणि दोन षटकांमध्ये धावसंख्या झाली 22, जिंकण्यासाठी 28 ची गरज. कैलास हे गोलंदाजीसाठी आलेत, स्ट्राईक घेतील फलंदाज पण कैलास, दोन्ही कैलास. चांगला चेंडू आणि 4 धावा पहिल्याच चेंडूवर चौकार मारलेला आहे.
धोवली झाल्यावर नो आयडिया, कारण 11 राऊंड आहे ना, नंतर जिंकलास आणि याचं एक वाजता असा आहे. चालू असलेला सामना तिसरं षटक, कैलास यांच्या रूपाने फलंदाज कैलास पहिल्या चेंडूवर चौकार मारलेला आहे. धावा झाले 26. दुसरा चेंडू कैलास टू कैलास, पुन्हा एकदा चांगला चेंडू इष्टरक्षक यांच्या हातामध्ये, निर्धाव गेलेला आहे, धावसंख्येत भर नाहीये. धावा आहेत 26. तिसरं षटक मैदानामध्ये फेकतायत. पुन्हा चेंडू विकेट किपर आणि यांच्या डोक्यावर मारलेला चेंडू, 4 धावा. कैलास टू कैलास, कैलासने मात्र लगातार 2 चौकार मारले, 1 चेंडू ड्रॉप केलेला आहे. धावसंख्येत 30. 9 चेंडू आणि 20 धावांची गरज सोनादेवी टीमकर या संघाला. चांगला चेंडू चॉप केलेला आहे. 1 धावीवर समाधान. धावा 31. 8 चेंडू मध्ये 19 धावांची गरज. राईट हँड ओवर द विकेट मारा करतायत कैलास. स्ट्राईक घेतील योगेश. गोलंदाज कैलास फुलटा चेंडू ढकलून काढलेला आहे. 1 धाव घेतलेले आहे. 1 धाव याने समाधान. धावा आहेत 32. 7 चेंडू आणि 18 धावांची गरज सोनादेवी टेमघर या संघाला. 7 चेंडू 18 धावा. कैलास यांचा षटकातील शेवटचा चेंडू खेळतील कैलास. कैलास टू कैलास लगातार 2 चौकार मारून संघासाठी चांगली कामगिरी केलेली आहे. चेंडू जातो शिबिरेषेकडे, बघूया. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे झालेलं आहे. दरम्यान 2 धावा फलंदाजांनी पळून काढलेले आहेत. शेवटच्या षटकामध्ये सोनादेवी टेमघर संघाला 16 धावांची गरज आहे. 3 षटक संपलेले आहेत आणि जिंकण्यासाठी 16 धावांची आवश्यकता. षटकार आणि चौकारांची अस्तबाजी करावी लागेल सोनादेवी टेमघर संघाला.
शेवटचं षटक मैदानामध्ये टाकतंय मच्छिंद्र खेळण्यासाठी. शेवटचं षटक जिंकण्यासाठी 16 धावांची आवश्यकता. गोलंदाज मच्छिंद्र 2 उलटा चेंडू थोडासा जोर आता मात्र फलंदाज बाद झालाय धावचित झालेला आहे. पाच चेंडू 15 धावांची गरज फलंदाज बाद झालाय. पहिल्या चेंडूवर एक धाव काढून दुसऱ्या धावेवर बाद झालेले फलंदाज कैलास स्ट्राईक घेण्यासाठी जात आहेत. नव्याने फलंदाज हरी बघूया आपल्या संघासाठी काय करतायत ते. सर्व दामोदर हरी यांच्या संघावर हरी बघूया आपल्या संघासाठी काय करतायत. पंचांकडनं गाड घेतलेली गोलंदाज मच्छिंद्र पहिला चेंडू टाकून झालेला आहे दुसऱ्या चेंडू प्रारंभ चेंडू जातोय सिमिलेशकडे. दोन चेंडू चार चेंडू 14 धावांची आवश्यकता सोनादेवी टेमगर या संघाला जिंकण्यासाठी. 4 चेंडू 14 धावा 4 चेंडू 14 धावांची गरज. चौदा धावांची आवश्यकता 4 चेंडू मध्येच जर जोरात फटका जर मारला तर कंटाळणी येऊ शकते संघाला. आता मात्र उडालेला झेल बघूया झेल होतोय का. अरे अरे चौकारने खाता उघडतोय क्षेत्रक्षराच्या डोक्यावर काहीतरी सूर्यकिरण आलेलं आहे. अंपायरांचा चौकारांचा इशारा आहे चौकार दिला पंचाने काय दिलेलं आहे चौकार की षटकार चौकार. 3 चेंडू 10 धावा 3 चेंडू आणि 10 धावांची गरज. एक षटकार किंवा चौकार जर लागला तर पुन्हा एकदा सामन्याला कंटाळी देण्यात येईल. बघूया काय करतात आपल्या संघासाठी. 3 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता सोनादेवी टेमगर या संघाला. तीन चेंडू 10 धावा 3 चेंडू 10 धावा फलंदाज चौकार मारून आपलं खातं उघडलंय. हो चांगला चेंडू धावसंख्येत भर नाहीये निर्धाव चेंडू गेलेला आहे. धावसंघ स्थिर आहे जिंकण्यासाठी 2 चेंडू 10 धावांची गरज. हा बघ हो चेंडू मात्र आता सीमेरेषेच्या बाहेर गेले 6 धावांसाठी षटकार झालेला आहे. एक चेंडू
चार धावांची गरज सोनादेवी टेमघर या संघाला जिंकण्यासाठी. 40+ अध्यक्ष माननीय सर, जर ही हा सामना जर जिंकला तर 5,000 पारदर्शक अध्यक्ष साहेबांकडनं सोनादेवी टेमघर या संघाला. पाच हजार पारदर्शक देण्यात येईल. सामना जर जिंकला तर बर्पाणी बाबा टेमघर माननीय अध्यक्ष साहेब यांच्याकडनं 5,000 बघूया. जिंकण्यासाठी 4 धावांची आवश्यकता, 1 चेंडू फुलटाज आणि षटकाराने विजय झालेला आहे बर्पाणी बाबा. जिंदाबाद पाटीराके, बहुत खुश पाटीराके, बहुत खुश. कॉंग्रेच्युलेशन अध्यक्ष साहेब आणि हार्ड लक संजयभाई मात्र टीम गावदेवी भादवाड. जबरदस्त सामना झालेला आहे काल खारबाव संघाचा, असाच सामना झाला होता. 5 धावा पाहिजे होत्या, 1 चेंडूमध्ये 5 धावा. कॉंग्रेच्युलेशन साहेब, अभिनंदन अभिनंदन साहेब, अभिनंदन अभिनंदन टीमघर पाडा. मॅन ऑफ द मॅच योगेश, बहुत खुश बहुत खुश. अभिनंदन साहेबांच्या हस्ते मॅन ऑफ द मॅच पारितोषिक. कॉंग्रॅच्युलेशन कॉंग्रॅच्युलेशन कॉंग्रॅच्युलेशन. आज गुरुवार आहे. अभिनंदन अभिनंदन साहेब, हार्ड लक गावदेवी भादवड. याच्या पुढील होणारा सामना तार्जन साहेब. केशव पाटील मॅन ऑफ द मॅच साठी पहिला सामना झालेला आहे. त्या केशव पाटील पहिला सामना झालेला आहे.